बीआर मार्ट म्हणजेच बिग डिस्काउंट. बीआर मार्ट म्हणजेच शॉपिंग मस्त, डिस्काउंट जबरदस्त. गडिंग्लज मध्ये प्रथमच श॑पिंग मार्ट. सर्व प्रकारची कडधान्ये, डाळी, तांदूळ, ड्राय फ्रुट्स, मसाले, बेकरी उत्पादनासाठीचे साहित्य, बेकरी प्रोडक्ट्स, फ्रोझन प्रोडक्ट्स, स्टेशनरी, भांडी, कपडे इत्यादी एकाच ठिकाणी मिळण्याचे गडहिंग्लज मधील एकमेव ठिकाण. क्वालिटी प्रोडक्ट सोबत स्वच्छ व विनम्र सेवा. लगेचच भेट द्या. आमचा पत्ता बीआर मार्ट, संकेश्वर रोड, गडहिंग्लज. आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याच्या 59 कर्मचाऱ्यांनी त्यांचे थकित वेतन मिळवण्यासाठी केलेल्या दाव्याच्या निकालानुसार कामगार न्यायालयाने कारखान्याच्या 434 अ या जमिनीच्या लिलाव प्रक्रियेतून मिळणाऱ्या रकमेतून त्यांची रक्कम अदा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार 30 मार्च 2022 रोजी कारखान्याच्या आवारातच लिलाव प्रक्रिया घेण्यात आली. पण कोणीही लिलावधारक हा लिलाव घेण्यासाठी न आल्याने आज दिनांक 5 जुलै रोजी पुन्हा एकदा तहसीलदार कार्यालय गडिंग्लज येथे ही प्रक्रिया घेण्यात आली. आज कोल्हापूर येथील विक्रमसिंह भिकाजी गायकवाड यांनी ही जमीन 1,60,70,000 रुपयांना बोली लावून घेतली. 25% रक्कम जमा करून घेऊन उर्वरित रकमेसाठी त्यांना मुदत देण्यात आली आहे. यावेळी लिलाव प्रक्रिया थांबवण्यासाठी माजी संचालक, हळळी ग्रामस्थ, कारखान्याचे सभासद व शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. मार्च मध्येच घेण्यात येणारी ही लिलाव प्रक्रिया हरळीकर ग्रामस्थांच्या विरोधामुळे आज तागायत लांबली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तहसीलदार कार्यालयातच ही लिलाव प्रक्रिया घेतल्याचे, त्याचबरोबर ही लिलाव प्रक्रिया आज पूर्ण झाल्याचे तहसीलदार दिनेश परगे यांनी जनगर्जनाशी बोलताना सांगितले. गडिंग्लज साखर कारखान्याची निवडणूक पक्क्या कारखान्याच्या जाहीर झालेल्या आहेत. गेल्या 3-4 महिन्यापूर्वी गडिंग्लजचे तहसीलदार यांनी कारखान्याच्या साईडवरती लिलाव प्रक्रिया करण्याचा एक प्रयोग केलेला होता. त्या दिवशी संबंधित गावातल्या हरळीकरांनी आणि या सगळ्या लोकांनी विरोध केल्यामुळं त्या दिवशीची लिलाव प्रक्रिया ही थांबवली. पहिल्या दिवशीची लिलाव प्रक्रिया ही ज्या कारखान्याचा लिलाव करायचा आहे त्या ठिकाणी केली आणि आजची प्रक्रिया जर विचारात घेतली तर गडिंग्लज तहसीलदार ऑफिसमध्ये घेतली जाते. त्यामुळं आजचा तहसीलदार ऑफिसमध्ये लिलाव घेण्याचा अधिकार त्यांना दिला कोणी हा पहिला आमचा त्यांना सवाल असेल. हा लिलाव करण्याच्या ऐवजी ही कारखान्याची इलेक्शन आणि हा कारखाना चालवायला द्यावा म्हणून ज्या प्रशासकांनी जनरल बॉडी घेतली त्या जनरल बॉडीमध्ये 79 मुलांचं जे काय 1 कोटी जे काय देणं असेल ते कारखान्याच्या ताळेबंदामध्ये घालावं. ज्या पद्धतीनं 12 वर्षासाठी कारखाना प्रशासक म्हणतोय की चालवायला दिला पाहिजेत, हे 1 कोटी घातल्यानंतर आणि काय वाढीव लागत असेल तरी सुद्धा द्यायला हरकत नाही. पण ज्या हरळीच्या लोकांनी स्वतःच्या पोटाला चिमटा मारून स्वतःच्या जन्माला घातलेल्या पोरांना पुढचा न विचार करता ज्यांनी जमीन दिली ती जमीन तुम्ही या 4 खोलीच्या आतमध्ये जर चोरून विकत असाल तर ह्याच्यासारखा दुर्दैवी प्रसंग कुठला असणार नाही. ही जमीन आणि ही जी कारखाना आहे हा गडिंग्लज तालुक्याच्या जनतेचा आहे, हे कुणाच्या एकट्याच्या बापाची मायदात नाही आहे. त्याच्यामुळं जर कोण तालुक्यातला मायेचा हिलाल हा लिलाव घेण्यासाठी येत असेल त्या मायेच्या हिलालला आम्ही हात जोडून विनंती करतो की बाबा रे तू ह्या प्रक्रियेत सामील होऊ नकोस. 2 महिन्यानंतर हो कारखाना कुणाच्या ताब्यात जाईल त्यावेळी त्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी ह्या कारखान्याकडनं पैसे वसूल करून घेण्यासाठी ज्या पद्धतीनं आम्ही लिलावाला विरोध केलेला आहे त्या पद्धतीनं त्या गरीब कामगारांना सुद्धा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करणार. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन वासिम सह लता पालकर गडिंग्लज.